बैंक पैसे ठेवले. आम्ही गेल्या 6 महिन्यापासून निस्त हिंडतोय. डीडीआर उसको आरोपी बनाया गया है. उसको पता भी नहीं है कि मेरे नाम का लोन निकला है. मैंने पुलिस के पूरे वरिष्ठ अधिकारियों को कहा है कि ऐसे किसी भी गरीब आदमी को गिरफ्तार करने की जरूरत नहीं है, क्योंकि वो भी इस बेईमानी की वजह से, वो लोगों को खुद पता नहीं है कि क्या हुआ है करके. तो ऐसे किसी को परेशान न करे. अगर अरेस्ट करना है तो डीडीआर ऑफिस के जितने वरिष्ठ अधिकारी हैं उनको गिरफ्तार करो, जितने ऑडिटर्स हैं उनको गिरफ्तार करो, जितने मैनेजर्स हैं उनको गिरफ्तार करो. और मैं आपको जमान दे रहा हूं सर, किसी को नहीं बख्शेंगे. आप ये मत समझिए कि अभी से 4 पकड़े गए हैं या 5 पकड़े गए हैं करके. जैसा तुम लोगों की नींद खराब हुई है, जैसा तुम लोग रात रात भर सो नहीं रहे हैं, उन्हें भी मालूम है कि ये खासदार इन्हें छोड़ने वाला नहीं है. जेल में तो इन्हें हमको भिजा के रहेंगे. अब ये है कि हम पुलिस को, मैंने बताया हूं कि आप मानकापे के हो, ये बताएं कि उसने अपने वकील के जरिए, और अगर वो ये करने के लिए तैयार नहीं है तो उसके जितने परिवार के सदस्य हैं, चाहे उसका बेटा हो, उसकी बहू हो, उनको भी गिरफ्तार करके लेकर आए. क्योंकि ये भी किसी के बेटे हैं, किसी की बहुएं हैं. अगर ये लोग तकलीफ सह रहे हैं तो मान कापे तेरा बेटा भी और तेरी बहू भी जेल के अंदर जाएंगे अगर तू नहीं माना तो. अभी तक मुझे बताया गया है पुलिस की तरफ से कि 1200 शिकायतें मिली है. 1200 लोगों ने पुलिस में, पुलिस स्टेशन के अंदर ये कंप्लेंट दिए हैं. इनमें से जितने लोग हैं, आप सबने अपनी शिकायत वहां पर दिए हैं, और अगर किसी ने नहीं दिया है, किसी ने नहीं दिया है, तो अब भी मौका है कि वो तमाम लोगों से कहो कि जाकर तो वो पूरे के पूरे कंप्लेंट सिडको पुलिस स्टेशन के अंदर वहां पर जमा करवाए. हमारे लोग उस रजिस्टर के ऊपर आपके कॉन्टैक्ट डिटेल्स, आपके मोबाइल नंबर, आपका कितना पैसा फंसा हुआ है, यह हमें भी जानकारी होनी चाहिए. क्योंकि मेरी दिक्कत यह है कि मैं भरोसा किसी पे करता नहीं हूं. तो पैसे में बहुत ताकत है भैया, कौन कब टिक जाएगा बोल नहीं सकते. तो तुमको भी यह पता होनी चाहिए, तुमको भी यह, मैं आपसे सुनूंगा. जे जे लोकांनी नाही. आणि दुसरा म्हणजे मी सर्व महाराष्ट्राच्या पतसंस्था आणि जे सहकारी बँक आहे, मी एक आवाहन काही दिवसापूर्वी केलं होतं की लोकांनी, महाराष्ट्राचा विधानसभेचा अधिवेशन सुरू आहे, तुम्ही लोक महत्त्वाचे आहे का त्यांच्यासाठी? दुर्दैव आहे की तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही आहे. म्हणून मी आवाहन केलं होतं की जे जे लोकांनी महाराष्ट्रातले, जे जे लोकांनी आपले पैसे पतसंस्थामध्ये टाकलेले आहे किंवा सहकारी बँकामध्ये टाकलेले आहे, कुणाचे 25 लाख असतील, 20 लाख असतील, 50 लाख असतील, 1 कोटी असतील, जेव्हा ते बँक बुडती, जेव्हा ते बँक संपून जाती, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते की तुमचे किती पैसे आहे आम्हाला माहित नाही, आम्ही इन्शुरन्स म्हणून तुम्हाला 5 लाख रुपये देणार. म्हणजे तुमचा पैसा
अरे तुम्ही गॅरंटी का घेत नाही? म्हणून मी आज हे आवाहन करत आहे की उद्या सोमवारी सर्व लोकांनी ज्यांचे पैसे कॉपरेटिव्ह बँक्स आणि पतसंस्थांमध्ये आहे, अरे लाईन लावा त्याचं समोर की सांगा आमचे पैसे आम्हाला परत द्या. एका दिवसामध्ये मी आपल्याला शब्द देतो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्री असू द्या किंवा मुख्यमंत्री असू द्या, त्यांना आपण मजबूर करू उभे राहण्यासाठी आणि हे घोषणा करण्यासाठी की ज्यांचे पैसे पतसंस्थेमध्ये आहे आणि सहकारी बँक मध्ये आहे त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे. एक एक रुपयाची जबाबदारी सरकार घेत आहे. नाहीतर आज एक आदर्श घडला. आता पुन्हा एक याच बँकेचा एक डायरेक्टर आहे अडाणी साहेब, आदर्श नंतर अडाणी. मला असं वाटतं ते अडाणीच्या काही रिलेटिव्ह असेल. ते अडाणी साहेब आहे ना, आपले मोठे अडाणी साहेब. ते अडाणी अडाणी मला राजनीती आणायची नाही, पण हे आदर्श नागरी सहकारी पतसंस्था औरंगाबाद लोकांना कशा विश्वास लोकांचा जिंकायचं असतं हे दाखवायचं असतं की आमच्या मागे कोण कोण उभे आहे. कधी बघितलं हे आमचे आदर्श स्थान?